नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्याचा हवामान अंदाज बघत आहोत। 23 मे ते 30 मे या दरम्यान महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहू शकतो, कोणत्या तारखेंना कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये आपल्याला जोरदार वारे बघायला मिळेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळू शकते, छोटीशी अपडेट आहे मित्रांनो। एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। एक छोटीशी विनंती करतो पुढे जाण्यापूर्वी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा। तर मित्रांनो, सुरुवात करूया 23 मे पासून। 23 मे मध्ये मित्रांनो फक्त कोकण विभागामध्ये एकदम तुरळक भागामध्ये पावसाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे। तर तुरळक भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस 23 मेला कोकण विभागाच्या काही भागामध्ये बघायला मिळेल, सर्वत्र पावसाची शक्यता नाही। 24 मेला सुद्धा मित्रांनो पावसाचा जोर महाराष्ट्रात नसणार आहे, त्यामध्ये फक्त दक्षिण कोकणामध्ये तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, बहुतांश भागामध्ये तशी पावसाची शक्यता नाही। कोकण विभागामध्ये इतरत्र ढगाळ वातावरण बघायला मिळेल, पावसाची शक्यता राज्याच्या इतर भागामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही। त्यानंतर मित्रांनो 25 मेला वातावरणात काहीसा बदल आपल्याला बघायला मिळू शकतो, त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता उत्तर महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकण विभागामध्येच बघायला मिळू शकतो, उत्तरी भागामध्ये कोकणाच्या। त्याचबरोबर इतरत्र बघितलं तर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकते, जसं की विदर्भच्या काही काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, सर्वत्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही। 25 आणि 26 मेला मित्रांनो जो काही पावसाचा जोर असणार आहे, पावसाचा जोर विदर्भच्या काही काही परिसरामध्ये आपल्याला एकदम कडेचा पूर्वी परिसर असणार आहे, या परिसरामध्ये हलक्या थेंबांची शक्यता आता जरी सध्या बनताना दिसत आहे, यामध्ये मित्रांनो मोठा बदल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर कोकण विभागामध्ये सुद्धा मित्रांनो 26 मेला पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे, विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते। 27 मेला बघितलं तर मित्रांनो विदर्भच्या काही परिसरामध्ये पावसाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे, त्यामध्ये काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल, काही भागामध्ये म्हणजे एकदम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे, त्यामध्ये विदर्भाचा चंद्रपूर आणि गडचिरोलीचा परिसर, तसेच अमरावतीचा अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या भागामध्ये काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल, वाशिमच्या काही काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे, सर्वत्र पावसाचा जोर नसणार आहे। त्यानंतर विदर्भातील नांदेड जिल्ह्याचा मुख्यत्वे करून पूर्वी परिसर या परिसरामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये आपल्याला 27 तारखेच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर इतरत्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे, एकदम कडेचा जो काही दक्षिण भाग असणार आहे मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, पुणे विभागातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली वगैरे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे ती नाहीच्या बरोबर आहे, परंतु स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुरळक भागामध्ये हलके थेंब किंवा हलका पाऊस बघायला मिळू शकतो। 28 तारखेला मित्रांनो मात्र पावसाचा जोर आहे तो काही भागांमध्ये वाढणार आहे, आपण स्क्रीनवर बघू शकता, त्यामध्ये कोकण विभागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, त्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल, फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे। राज्याच्या इतर भागामध्ये विदर्भाचा काही काही भागामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो, सर्वत्र पावसाची शक्यता नाही। ही जी अपडेट मित्रांनो आपण देत आहोत, या अपडेटमध्ये बदल होऊ शकतो, बदल झाला तर ज्या त्या तारखेच्या अपडेटमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करू। सर्वसाधारणपणे 25 तारखेनंतर प्रत्येकदा या संदर्भ 7 दिवसाची अपडेट आपण देणार आहोत। 29 तारखेला बघितलं तर 29 तारखेला काही काही ठिकाणी आपल्याला चांगला स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो, जसं की विदर्भाच्या काही काही परिसरामध्ये पावसाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे, त्यामध्ये नागपूर आणि गोंदियाच्या काही काही परिसरामध्ये हलका मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो, कापसी वगैरे हा परिसर, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही भाग या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। राज्याच्या इतर भागामध्ये जसं की दक्षिण कोकणामध्ये पावसाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसतंय, तसेच कोकण विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळेल, दक्षिण कोकणामध्ये रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये मित्रांनो पावसाचा जोर राहण्याची शक्यता, तसेच कोल्हापूर आणि सांगली या भागांमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर 30 तारखेला बघितलं तर 30 तारखेला राज्याच्या काही काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, इतर राज्यांमध्ये सुद्धा मित्रांनो 30 तारखेला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, त्यामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे, त्यातले त्यात विदर्भाच्या काही काही परिसरामध्ये 30 तारखेला पावसाची पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे, यामध्ये मित्रांनो बदल होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात द्या। 26 ते 30 या तारखेदरम्यान जो काही अंदाज मी दिला आहे यामध्ये बदल होऊ शकतो, जर बदल झाला तर 4 तारखेला अपडेट देण्यात येईल।
राज्याच्या इतर भागामध्ये कोकणी विभागामध्ये विखुरलेली स्वरूपात ढगाळ वातावरण, दक्षिण कोकणामध्ये काही काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस, दुपारी आणि दुपारनंतर ते कोल्हापूर आणि सांगली या परिसरामध्ये विखुरलेली स्वरूपात ढगाळ वातावरण, तसेच नांदेडच्या मुख्यत्वे करून पूर्वी परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस, तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तसेच एकदम कडेचा पूर्व दक्षिण भाग असणाऱ्या या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा या भागांमध्ये होऊ शकतो. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो येत्या 8 दिवसात आपल्याला बघायला मिळेल. 23 ते 30 तारखेचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघितला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.